बोधेगाव तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर येथील राज्यभर प्रसिद्ध असलेले देवस्थान व हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या बोधेगाव येथील बंडोमा दर्गाला आमदार निलेश लंके यांनी चादर अर्पण केली व दर्शन घेतले। तसेच माजी सरपंच रामजी अंधारे यांनी त्यांच्याकडे दर्गाचा ब वर्ग तीर्थक्षेत्रामध्ये समावेश करण्यासाठी प्रयत्न करावा अशी मागणी केली असता बंडोमा दर्गाचा क वर्गामधून ब वर्ग तीर्थक्षेत्रामध्ये समावेश करण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन आमदार लंके यांनी ग्रामस्थांना दिले। यावेळी भगवान बाबा मल्टीस्टेटचे चेअरमन मयूर वैद्य, बंडोमा यात्रा कमिटीचे अध्यक्ष कुंडलिक घोरतळे, सोसायटीचे व्हाईस चेअरमन प्रसाद दादा पवार, माजी उपसरपंच भाऊराव भोंगळे, सोसायटीचे चेअरमन अनिल घोरतळे, संचालक प्रल्हादभाऊ शिंदे, सामाजिक कार्यकर्ते बाबाभाई पठाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अनिस भैया सय्यद, युवा नेते सिद्धांत घोरतळे, ज्ञानदेव घोरतळे, दिनकर खोले, अजीम पठाण, विष्णू मिसाळ, गावातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी भगवान मिसाळ। दर्ग्यामध्ये एक समाधान वाटतं की हिंदू मुस्लिम ऐक्याचं जे साथ असताना ठिकाण असेल ते म्हणजे बोधेगाव या ठिकाणी बंडोमा या ठिकाणी आमच्या सरपंच साहेबांनी सांगितलं की गोवर्ग देवस्थानसाठी मदत करा। निश्चित आपण त्या ठिकाणी 100% प्रयत्न करू। गोवर्गमध्ये त्याला निधी कसा आपल्याला जास्तीत जास्त आणता येईल त्यासाठी सुद्धा प्रयत्न करू। पण ह्या गोष्टी चर्चा जास्त करण्यापेक्षा आपण काम ठेवली कारण बऱ्याच वेळा राजकीय परिस्थिती काय काम तर काही करायचं नाही पण चर्चा एवढे हातभर करायच्या मी त्यातला नाही। मी आधी काम करतो आणि मग बोलून दाखवतो कारण जर आधी बोललं का लगेच लोक त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने काहीतरी वेगळा आसराचा वापर करतात जे काम होणं गरजेचं ते काम होत नाही। या ठिकाणी एक समाधान वाटतं की माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याचा आल्यानंतर तुम्ही माझा सत्कार केला या ठिकाणी मिरवणूक सुद्धा काढली तर एक वेगळंपण जाणवलं। मला सुद्धा असं वाटलं की मी माझ्या मतदारसंघातच फिरतो काय एवढे प्रत्येक माणसं आपले सर्व जीवाभावाचे माणसं या ठिकाणी मला भेटते सगळे जण या ठिकाणी। त्यामुळं आपण देवस्थानचा असू किंवा गावातील वेगवेगळ्या प्रश्न असू किंवा व्यक्तिगत स्वरूपाच्या प्रश्नाच्या बाबत 100% मी तुमच्या बरोबर कधी पण असणार तुम्हाला या निमित्ताने शब्द देतो आणि या दर्गा या बनून मला सर्वांच्या वतीने प्रार्थना करतो की माझ्या सर्व मायबाप जनतेला माझ्या सर्व शेतकरी बांधवाला सुखी समाधानी ठेवून प्रार्थना करतो।